नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण कुर्मापुरीची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी कुर्मापुरी कशी बनवायची ते आपण बघू तर सगळ्यात पहिला आपण व्हेज कुर्मा तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे एक वाटी फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत फ्लावर मी स्वच्छ निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक वाटी ताजे मटार किंवा ताजे वटाने घेतलेले आहेत पनीरचे थोडे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडं गाजर घेतलेलं आहे गाजर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण कुरम्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या कांद्याचे तुकडे घेऊ कांदा मी मोठा मोठा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालू त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घालू पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालू कुरम्याला छान दाटसर घट्टपणा येण्यासाठी यामध्ये काजूचे तुकडे घालू तर पाच ते सहा काजूचे तुकडे घातलेले आहेत मी यामध्ये थोडं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करू तर तुम्ही बघू शकताय छान बारीक असं वाटण आपण तयार केलेलं आहे आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर सर्व भाज्या आपण तळून घेणार आहोत ताजे वटाने सोडून मी सगळ्या भाज्या फ्राय करून घेणार आहे तर तेलामध्ये मी बटाटे घातलेले आहेत बटाटे छान सोनेरी रंगावरती फ्राय करून घेऊ तुम्ही हवं तर कमी तेलामध्ये सुद्धा फक्त भाज्या परतून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये आता फ्लॉवरचे तुकडेसुद्धा छान फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त लालसर करायचे नाहीत फक्त सोनेरी रंगावरती फ्लॉवर आपण फ्राय करून घेऊ तर बघू शकताय फक्त सोनेरी रंगावरती मी फ्लॉवर तळून घेतलेला आहे फ्लॉवर आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गाजर सुद्धा छान सोनेरी रंगावरती फ्राय करून घेऊ तर बघू शकताय गाजर सुद्धा छान फ्राय करून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये आता पनीरचे तुकडे घालून छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ पनीरसुद्धा छान आपण पन फ्राय करून घेतलेला आहे सर्व भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत आता आपण व्हेज कुर्मा फोडणीला घालू त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे त्यासाठी एक तमालपत्रीचं पान एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे ते थोडं परतून घेऊ आणि यामध्ये वाटण घालू आपण तयार केलेलं सुद्धा छान बारीक गॅसवरती चार ते पाच मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घेऊ तर तुम्ही बघू शकताय वाटण आपण छान परतून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालू तीन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणतंही लाल तिखट वापरू शकता एक चमचा धणा पावडर घालू एक चमचा गरम मसाला घालू हे मसाले आपण छान पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत यामध्ये आता फ्राय केलेल्या भाज्या घालू तर वाटाणा सोडून सर्व भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी भाज्या आपण आता परतून घेऊ तर भाज्या छान मी दोन ते तीन मिनटासाठी मसाल्यामध्ये परतून घेतलेल्या या आहेत यामध्ये आता गरम पाणी घालू तुम्हाला जसा कुरमा घट्टसर किंवा थोडासा पातळ हवा असेल तर त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता गरम पाणी घाला म्हणजे कुरम्याला कट छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते चवीपुरतं मीठ घालू आणि कोथंबीर घालून मिक्स करून घेऊ तर छान आता कुरम्याला उकळी आलेली आहे गॅस आपण बारीक करू आणि यावरती झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं बारीक गॅसवरती कुरमा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही आपण भाज्या फ्राय केल्यामुळं आठ ते दहा मिनिटानंतर झटपट असा हा वेज कुरमा आपला तयार झालेला आहे चमच्याने एकदा मिक्स करून घेऊ गरम गरम पुरी बरोबर खूप छान लागतो हा कुरमा एकदम झटपट सोप्या पद्धतीने हॉटेलसारखा हा कुर्मा आपला तयार झालेला आहे खूप छान लागतो नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा आता आपण कुर्म्यासोबत खायला पुरी करून घेणार आहोत त्यासाठी दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता पाव वाटी रवा घालू मीठ घालू थोडं चवीनुसार पुरी तेलकट न होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालणार आहे तर थोडीशीच घातलेली आहे आता ही आपण आता मिक्स करून घेऊ पिठामध्ये आणि हातावरती थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट सर असं बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घेऊनच आपण घट्ट सर असा पिठाचा गोळा तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकताय छान पीठ मी पुरीसाठी मळून घेतलेलं आहे जास्त पातळ पीठ असं मळायचं नाही नाही तर पुऱ्या जास्त तेल पितात जितकं आपल्याला लाटता येईल इतपत घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ आपलं तयार झालेलं आहे एक दहा मिनटं हे पीठ आपण झाकून ठेऊ तर दहा मिनटं झाल्यानंतर छान पुन्हा आपण थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता रोल करून याचे एकसारखे आपण गोळे तयार करून घेऊ तर हाताला थोडं तेल लावून छान एकसारखे पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ पुरी लाटण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथं मी सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण पोळपटाला थोडं तेल लावून पुरी लाटून घेऊ तेल लावल्यामुळे पुरी चिटकत नाही पोळपटाला छान आता गोल अशी पुरी आपण लाटून घेऊ जास्त पातळ अशी लाटायची नाही नाहीतर पुरी फुगत नाही पीठ जर लावून लाटली पुरी तर तेलामध्ये पुऱ्या तळताना सगळं पीठ पडतं आणि तेल खराब होतं त्यामुळे अशा प्रकारे तेल लावूनच पोळपोटाला पुरी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकताय मस्त गोल अशी पुरी आपण लाटलेली आहे जास्त पातळ लाटलेल्या नाहीये अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण आता लाटून घेऊ त्याचबरोबर बाजूला मी तेल मिडियम गॅसवरती गरम करून घेतलेला आहे तेल आता छान गरम झालेलं आहे तेल छान तापवून घ्यायचं म्हणजे पुरी छान फुगते जर तेल तापलं नसेल तर पुरी फुगत नाही तर यामध्ये आता एक एक करून अशा प्रकारे छान मिडियम गॅसवरती पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगावरती दोन्ही साईडनं छान खरपूस अशा सोनेरी रंगावरती आपण पुऱ्या तळून घेऊ तर तुम्ही बघू शकताय मस्त टुमटुमीत फुगलेली पुरी आपली तयार झालेली आहे अगदी कमी तेलकट अशा या पुऱ्या तयार होतात अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त गरमागरम कुरमा आणि टुमटुमीत फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर ही कुर्मापुरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद